आपला गणपती बाप्पा बसलेला आहे, चतुर्थीचा आपला गणपती आहे, तर बाप्पासाठी प्रसादी आई बनवत आहे, तर काय बनवत आहे ते आता आपण बघणार आहोत। तर आपला हा गणपती आहे, लालबागचा राजाची मूर्ती, ठीक आहे। तर आता आपण आई काय बनवत आहे ते बघूया आपण। आई काय बनवत आहेस? पुरण, पुरणपोळे। ठीक आहे, तर आईने हा पुरण हे घेतलंय, आता संध्याकाळी पुरण पुरण करणार। असं मलून पण घ्यायचं बाबू, चांगलं असतं। थोडं आता तेल घेतो, तेलाने थोडं मऊ गवत, तेल जसे घेतलं ना चांगलं पुरणपोळी मऊ मऊ। तर मित्रांनो, खुसखुशीत होते पुरणपोळी अशी आई सांगते। तर आईने हा पीठ एकदम म्हणजे जवळजवळ मला वाटते 15 ते 20 मिनिटं झाले आई पीठात मालते, अजून जास्त झाला। तर हा फक्त पीठ आहे। तर आहे आटा, त्यात थोडा हळदी हळद घेतली चांगली आणि थोडा चवळी पण मीठ घेतलं। तर आईने काय काय जिन्नस टाकलेलं आहे ते त्यामध्ये सांगितलेलं आहे। फक्त हा पीठ आहे मित्रांनो, तर पुरण हा वेगळा संध्याकाळी बनवला जाईल। तर ते आपण बघू कसं काय पुरणपोळी होणार आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कशी पुरणपोळी बनवतात ती बाप्पासाठी खुसखुशीत पुरणपोळी। माझी छोटी बहीण हे बारीक करत आहे, जे त्याला काय बोलतो आपण पुरण, पुरण बारीक करत आहे। तर हा एक पुरण झाडेला आहे तयार, आणि हा इथे असं करत आहे ते बारीक। म्हणजे मित्रांनो, म्हणजे मित्रांनो विषय काय माहिती आहे काय, म्हणजे मिक्सरचा न वाटा एकदम नॅचरली पुरणपोळ्या बनत आहेत आपल्या घरात। चला तर बघू आता नेक्स्ट पुरण भरताना। आता इकडं पुरण पिठामध्ये भरून आपली पुरणपोळी तयार होत आहे। हे आमची मावशी गाईडलाईन देत आहे कसे काय करायचे आहे ते, मावशीला एक्सपिरियन्स आहे आणि आमची आई सर आम्ही केलेले आहे। तर सर्व आम्ही पोळ्या पुरण बिरण भरून लाटून देत आहे। त्याला काय होतं? तर मित्रांनो हा आहे पुरण, इकडं सेकंड प्रोसेस, सॉरी फर्स्ट प्रोसेस, सेकंड आणि इकडं थर्ड आणि रेडी फोर्थ। सेकंडवाली पुरणपोळी जात आहे, ओ मस्त एकदम। तर तुम्ही बघू शकता आमच्या मावशीने ताईला एकदम ट्रेन केलेलं आहे मस्तपैकी। मावशी गाईडलाईन करत आहे एकदम, गायडन्स करत आहे मावशी। हा लावलेला आहे तूप आहे का तेल आहे तो? तर मित्रांनो फर्स्ट पासून स्टार्ट पासून एंड पर्यंत तुम्हाला प्रोसेसिंग सांगितलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा अशा कडक खुसखुशीत पुरणपोळी बघा कशी फुगत आहे पुरणपोळी, म्हणजे एक नंबर। तर अशा पुरणपोळी करण्यासाठी नक्की व्हिडिओ तुम्ही बघा। आणि जर वाव एक नंबर। तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही। चला तर बघा अशी ब्राऊन एकदम खुसखुशीत अशी पुरणपोळी आपली रेडी झालेली आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या मगाचं जो पुरणपोळ्याचा झालेल्या त्या मस्तपैकी आपण बाप्पाला नैवेद्यासाठी केलेलं आहे आणि बाप्पाला नैवेद्य केलेलं आहे। तर कसे वाटले व्हिडिओ नक्की तुम्ही मला सांगा, आणि आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जर आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।